आता मानगड टेकडीवरती 1500 पेक्षा जास्त भिल्ल लोकांना त्या दिवशी मानतात. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे अनेक ऐतिहासिक आणि रोमर्षक बलिदान झाले असतील, मला आठवत आहे देशातल्या कुठल्याही एका जातीच्या 1500 पेक्षा जास्त लोकांना एका दिवशी मारून टाकण्यात आलं. मी ज्या ज्या थोर हुतात्म्यांनी महात्म्यांनी वीर पुरुषांनी आपल्या देशासाठी प्राण बलिदान केले, त्याच्यापैकी कोणाचाही अधिक्षेप करत नाही, अपमान करत नाही, त्यांच्या प्रति अत्यंत नतमस्तक होऊन विनम्रपणे अभिवादनाची आणि श्रद्धेशील भावाच्या भावना आमच्या मनामध्ये आहे. परंतु जालियनवाला बागेमध्ये जेवढे लोक मारल्या गेले त्याच्यापेक्षा जास्त संख्या, ते 1500 जास्त संख्या मानगडच्या आदिवासींनी दिलेल्या बलिदानाची आहे. असा ह्या देशाच्या आदिवासीचा आपला गौरवशाली रोमांचक रोमहर्षक इतिहास असताना हे जे तथाकथित पाठ्यपुस्तक मंडळाचे निर्मिती करणारे आहे याला एकही घटना आठवले, याचा अर्थ काय? सेम सेम बिलकुल हे निश्चिताची गोष्ट आहे. म्हणजे बिरसा मुंडा, तुम्हाला वयाच्या 25व्या वर्षी आपण भगतसिंगांचा आपल्याला अत्यंत आदर आहे, हे आदर म्हणून आमचा गौरव करतो, परंतु वयाच्या 25व्या वर्षी ज्यांचं बलिदान झालं देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तुरुंगामध्ये ज्याला जहर ठेवून मारण्यात आलं, त्या बिरसा मुंडा तुम्हाला माहिती नाही? ज्याचा फोटो संसदेत आहे की नाही? बिरसा मुंडा नाही, तो आपला साना भगत नाही आहे. साना भगताचं वर्णन असं केल्या गेल्या इतिहासाने बापूजीच्या आधी असहकाराची चळवळी आहे ही राबवणारा साना भगत होता, तो आपला आदिवासी होता. आणि ह्या सगळ्या आदिवासीचा इतका इतिहास असताना तुम्ही जाणीवपूर्वक एक गट कारस्थान करून आदिवासींना इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामधून वगळलेलं आहे. उद्या तर निषेध करेल, आमच्या आदिवासी पुराण हा इतिहास माझा आहे असं कसा वाटेल? हे वस्तुत्व काय ठरवेल, काय संस्कार घेऊन जाईल आणि आपल्या आई वडिलांना काय सांगेल की माय किंवा बाप किंवा बापू वर्गाबद्दल हे शिकलो काय सांगेल? म्हणून खंत नव्हे तर ही या महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनाला ही गोष्ट आपण आणून देणार आहोत. आम्ही आपण लोकांनी असं ठरवलं की आता 18 मेचा जो इतिहास आहे त्या जिहाच्या संदर्भाने जिहाच्या प्रदेशासाठी आणि आम्हा आदिवासींचे अधिकार जे आहे घटनादत्त हे कोणी डावलू नये यासाठी एक शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे घेऊन जायचं आणि त्यासाठी पुढे काही ऍक्शन घ्यायची असं काही ठरवलेलं आहे. जी काही ऍक्शन घेणार आपण सर्व मिळून सर्वांच्या विचारविनिमय फक्त मला वाटलं म्हणून करायचं असं नाही आहे, तर सगळे विचार विनिमय करून अशा प्रकारची ऍक्शन घेऊ. त्यावेळेला ही मागणी असेल, ही मागणी असेल की हे पाठ्यपुस्तक आपलं हे जे आहे पुस्तक हे ताबडतोब वगैरे द्यावं, रिवाईज एडिशन करावी, ही सर्क्युलेट करावी आणि राज्याचे सर्व मंडळ अभ्यास मंडळ वेगवेगळ्या देशाचे अभ्यास मंडळ असतील किंवा वेगवेगळे मंडळ असतील त्या सर्व मंडळावरती आदिवासी प्रतिनिधी असलाच पाहिजे. तुम्ही कोणी हा निकष आम्हाला लावलं का की याला काय समजते न समजून कमीत कमी आदिवासी शब्द कमीत कमी आदिवासी शब्द आला म्हणजे काहीच वाटेल या माणसाला. मात्र हे अरे आमच्या लोक नाही का, आमच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत, विद्वान आहे, सगळ्या क्षेत्रात लोक अभ्यासक लोक आहे, परंतु आम्हाला कुठेही आत्मक संधी दिल्या गेले नाही, चावण्यात आलेलं आहे. म्हणून या निमित्ताने हा असा प्रकारचा आज सांस्कृतिक प्रोटेस्टचा निषेधाचा हा उपक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आपण करत आहोत आणि आजच्या भावना सरकारचा योग्य रीतीने पोहोचला पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ह्या संदर्भामध्ये व्यापक कामगिरी एक कृती करावी असं मला दुसरा वाटतं. कशी कृती करावी, काय करावं या बाबतीमध्ये आमचे डॉक्टर संख्या आहे, राजेंद्र भरतकुले आहे, आपण लोक सुद्धा आपले विचार व्यक्त करावे. मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि महाराष्ट्रातला आता नवजागृत नवशिक्षित आदिवासी अशा प्रकारचा कोणताही अन्याय आदिवासीवरती केला जाणारा सहन केला जाणार नाही. आता नवा आदिवासी नव्या आत्मतेजाने स्वतःच्या अस्मितेचे प्रश्नांना घेऊन जागा झाला आहे. अशा प्रकारचा मेसेज संदेश महाराष्ट्र सरकारला दिला जावा भविष्य काळामध्ये आणि त्याची तत्काळ दखल, म्हणजे काल वर्तमान आज सकाळच्या वर्तमानपत्र आलं आणि आज दुपारी आपण या ठिकाणी लोक आलेलो आहोत. आम्ही आदिवासींनी म्हणजे आपण विदर्भामध्ये विदर्भाच्या आदिवासींच्या तर्फे विदर्भातल्या आदिवासींनी या प्रश्नाची ताबडतोब दखल घेतलेली आहे आणि भविष्य काळामध्ये याचा गंभीर
विचार करून कोणत्या प्रकारची ऍक्शन घ्यायची, प्रोग्राम झाला त्याचा प्रकार त्याचा सर्वांनी विचार करावा आणि पुनश्च एकदा हा जो निषेध आपण करतो आहोत या निषेधाच्या पर आपण एक काही घोषणा देऊया, आपण सर्वांनी त्याच्यात सहभाग घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर्व आदिवासी क्रांतिकारकांचा सर्व आदिवासी क्रांतिकारकांचा पाठ्यपुस्तक मंडळाच्या आदिवासी विरोधी भूमिकेचा निषेध असतो. पाठ्यपुस्तक मंडळाच्या आदिवासी विरोधी भूमिकेचा निषेध असतो. पाठ्यपुस्तक मंडळाचं नवीन पुस्तक झालंच पाहिजे. पाठ्यपुस्तक मंडळाचं इतिहासाचं नवीन पुस्तक आलंच पाहिजे. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा निषेध असतो. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा निषेध असतो. जय भीम जय बिरसा. जे आज बातमी आली आहे त्या अनुषंगाने आपण एकत्र आलो आहात, सर्व पुण्याच्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की हे जे प्रयत्न आहेत या परिस्थितीची कारवाई आहे की याच्यावर जो लेखन आहे हे एका विशिष्ट यंत्रणेच्या माध्यमातून भूमिकेतून केला जात आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. हे जाणून बुजून टाळण्याचा प्रकार आहे, जाणून बुजून बघण्याचा प्रकार आहे की जेणेकरून आदिवासींना एकत्र न येऊ देणे, आदिवासींचं कच्चीकरण करणे, आदिवासींचं समाजातलं अस्तित्व हळूहळू नष्ट करून टाकणे. आज फक्त इतिहासातले दाखले नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, काही काळानंतर आदिवासींना नष्ट करण्याचं यांचं धोरण असावं हा एक वास मला सतत येत असतो. म्हणून या सर्व गोष्टींचा आपण निषेध करूया आणि परत आपण आज नव्यानं या घोषणेचा उच्चार करूया. त्या सर्व गोष्टींचा आपण दहा लोक का असेल पाच का असेल सुरुवात आपण केलेली आहे ही वाढत जाणार आहे. आपल्या बघत आपण एका भूमिकेसाठी एकत्र येणं आवश्यक आहे. आदिवासी आदिवासी प्रश्न आदिवासी लढा आणि आदिवासींच्या आज महाराष्ट्र बँकमध्ये जी बातमी आली त्या अनुषंगाने आपण इथे आलो आहोत. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने दहाव्या वर्गाच्या पुस्तकात आदिवासींचा जो इतिहास आहे तो इतिहास जाणीवपूर्वक बदलला आहे. त्याचं सर्वप्रथम सर्व आदिवासी आदिवासी समाजाच्या वतीने मी तीव्र निषेध करतो, जाहीर निषेध करतो. आणि अशा प्रकारची जी कृती आहे ती जाणीवपूर्वक झाली आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मात्र आमच्यामध्ये जी जागृत ज्या जागृतीची कमतरता आहे त्याचा फायदा घेत त्याच्या त्या जागृत जी जागरूकता कमी आहे त्या जागृतीचा गैरफायदा या लोकांनी घेतलेला आहे. त्या पाठ्यपुस्तक मंडळाच्या सदस्यांमध्ये एक नाव असं आहे ज्या नावात जे नाव तुम्ही जर पाहिलं तर ते तुमच्या लक्षात येईल की हे षडयंत्र त्यातच असू शकते, दुसऱ्याचं कुणाचं असू शकत नाही. एक नाव तिथे आहे तुम्ही ते पाहिल्यानंतरच लक्षात येईल. आणि ते जे नाव आहे ते महाराष्ट्रामध्ये तमाम जी आंदोलनं होत आहेत भोगस आदिवासीच्या संदर्भामध्ये त्या भोगस आदिवासींच्या यादीतली जी नावं आहेत त्या यादीतल्या नावांपैकी ते एक नाव आहे आणि ते तुमच्या लक्षात येईल. म्हणून हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि या पुस्तकाच्या प्रती तात्काळ त्याच्यावर बंदी आली पाहिजे आणि नवीन पुस्तक आपल्या या शैक्षणिक सत्रामध्ये सुधारित पुस्तक इतिहासाचं या शैक्षणिक सत्रामध्ये लवकरात लवकर पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने आणलं पाहिजे. धन्यवाद. बोल 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 बोला 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 हात धुवून टाका. आज आपण इथे आजची जी बातमी प्रसारित झाली आहे आदिवासींच्या विरोधात जे पेपर लागलेला आहे दहावीच्या इतिहासामधनं जे आपल्या आदिवासी क्रांतिकारकांचे जे आंदोलनं केलेली आणि स्थिती वगळण्यात आलेली आहे त्या संदर्भात बोलून मित्रांनो आज तर ठीक आहे आपण सगळे जमलेलो आहोत कमी का होईना पण आपण आज इथे जमलेलो आहोत. मला असं वाटते की बा माझी विनंती आहे आपण सर्व मान्यवरांना की एक पत्रकार परिषद घेऊन त्या प्रसार माध्यमाच्या सहाय्याने आपण इतर आदिवासीपर्यंत ही बातमी पोहोचवू शकतो. त्यातल्या त्यात एक शिष्टमंडळ घेऊन विभागीय आयुक्त जे आहेत त्यांना एक ऍप्लिकेशन द्या, त्याच्या प्रतिनिधी महामंडळालाही पाठवा
नाही पाठवा ते आपण करू पद्धतीने आपण आजच्या म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये घेऊ आणि त्याच्यानंतर हे जर सुधारले नाहीत तर मग आपण तीव्र आंदोलन करण्याची भाषा आपल्याला करावी लागेल या अनुषंगाने मी इथे बोलून झाला आम्हाला मला ते हे दिलेलं आहे जास्तीनं बोलण्याचं आपल्याला आपल्याला करायच्या असं असेल असं असेल आहे.